काही दिवसांनी मॉन्सून दाखल होणार आहे, त्याआधी सुद्धा परभणीकरांना कडक उन्हापासून सुटका मिळालेली नाही। पुढील 3 दिवस ही परभणीकरांसाठी तापदायक राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। परभणी जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान वाढलं होतं, सलग 3 महिने हे तापमान काही कमी झालंच नाही। यावर्षी जिल्ह्याचे तापमान विक्रमी 47.3 असे नोंदवले गेले आणि हे तापमान 30 वर्षांच्या इतिहासातलं सर्वाधिक तापमान असल्याचं म्हटलं जात आहे। पुढील 3 दिवस असंच तापमान राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय।